नमस्कार मित्रांनो, ॲनिमल फ्रेंड बार्शी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि तुम्ही पाहू शकताय, आपण आत्ता आलेलो आहे फुफळवाडी इथे. आणि तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी रसल वायपर जातीचा साप आहे, तो आत्ता आपण रेस्क्यू करत आहे. सर्प मित्र अतुल गोडके आणि शेखर देशमुख हा साप रेस्क्यू करत आहेत. आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शेतीचं काम चालू आहे आणि भुईमुख काढायचं काम चालू आहे. त्याच्यामुळे इथे एवढं मोठं बोट जाण्यासारखं भरपूर लोक आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे हा साप आपल्याला रेस्क्यू करावा लागणार आहे. पाहू शकता मित्रांनो हा जो साप आहे अतिशय विषारी साप. भारतात सापडणाऱ्या चार प्रमुख विषारी जातींपैकी हा एक पूर्णतः विषारी साप आहे. आणि आता त्याला रेस्क्यू करायचं काम चालू आहे मित्रांनो. सिनियर सर्प मित्र शेखर देशमुख हा कॉल आता करत आहेत. अतिशय सुरक्षित पद्धतीने हा साप आता आपण रेस्क्यू केलेला आहे. आणि या ठिकाणी भुईमुख काढायचं काम चालू असल्यामुळे हा इथे असणाऱ्या शेतकऱ्यांना हा साप दिसला होता. त्यांनी त्वरित ॲनिमल फ्रेंड्स बार्शी या टीमशी संपर्क साधून हा साप आता आम्ही रेस्क्यू करत आहोत. आम्ही ज्या प्रकारे साप पकडतो त्याप्रकारे कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, त्यासाठी तुम्हाला अतिशय प्रशिक्षणाची गरज आहे. तर पाहू शकता आता मित्रांनो अतिशय योग्य पद्धतीने हा शेखर देशमुख आणि अतुल गोडके यांनी हा साप रेस्क्यू केलेला आहे. पाहू शकता मित्रांनो सगळीकडे भुईमुख काढायचं काम चालू आहे आणि शेतात हा विषारी साप पडला होता. तर कोणीही आमचा हा व्हिडिओ पाहून साप पकडण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. आपण विषारी जातीचा गुणस हा साप रेस्क्यू केलेला आहे, तरी आपण हा साप आपण आता निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देऊया. या रेस्क्यू ऑपरेशनसाठी अतुल गोडके, शेखर देशमुख, बालाजी देशमुख आणि ऋषी कापसे यांचं सहकार्य लाभलेलं आहे. व विकास मांगडे यांनी ही साप बचाव मोहिमेत आपली मदत केली आहे, त्यांचेही खूप खूप आभार. तर मित्रांनो आपण पाहिलं आत्ता साप कशा प्रकारे आपण रेस्क्यू केला. तर तुम्हालाही तुम्ही आमचा हा व्हिडिओ पाहत असाल तर एक सूचना द्यायची की शेतामध्ये जवळपास आत्ताच पाहिलं की 30 ते 40 महिला हे शेतामध्ये काम करतायत आणि त्या महिलांमध्ये एवढा हा विषारी गुण साप आपल्याला आढळून आला. तर आपल्याला एवढंच या व्हिडिओमार्फत सांगू इच्छितो की आपण शेतात काम करत असताना आपण स्वतः आपण किती काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो शेतामध्ये काम करताना स्वतःची काळजी स्वतः घ्या व गमबूटचा वापर करा.